शूटिंग करतो त्यांनी. हो हो बा, एवढं झालं ह्या गाजराचा खीस. आता आपण शुद्ध तूप घेऊया आणि एका कढईमध्ये कढई गरम करायला ठेवूया आणि 2 चमचे शुद्ध तूप गरम करून घेऊया. पहिले तूप छान गरम झालंय. आता आपण तुपात छान परतून घेऊ आपण याला. याला परतून घेतलं 1/2 मिनिटासाठी छान. आता हा ओलसर असतो ना, ह्याला आपल्याला छान आपल्याला कोरडं होऊ द्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, सिंगवट करायचा गॅस आणि झाकून घेऊन द्यायचं. गाजराचा खीस जरी कोरडा वाटत असला तरी तुपात आपण जेव्हा त्याला भाजायला ठेवतो की नाही, शिजवायला ठेवतो, तेव्हा तो ओलसर ओलसर होत जातो. बघा छान आता आहे, बघा छान आता जसं जसं वेळ जातोय तसं तसं तो अजून एकदम मस्त शिजतोय तुपावरच. त्यात अजिबात पाणी घालून ह्याची चव बिघडवू नये. छान आता हा कोरडा होत आलाय. बरं, एकदा छानपैकी शिजलेला दिसतोय आपल्याला. आता वेळ आहे आपल्याला याची छान खव्याची टेस्ट यावी आणि हा छान शिजावा म्हणून त्याच्यात पाणी न घालता आपल्याला घालायचंय दूध. या दुधामध्ये तो छान शिजेल त्याच्यामुळे जी चव पण खूपच अप्रतिम येते, खव्यासारखी टेस्ट येते. खवा पण टाकायची गरज नाही मग दूध असला की. आता काय करूया आपण, एकदा दूध घालून घेतलं तिथं परतलं. आणि परत एकदा सिमवरच याला शिजण्यासाठी ठेवून दिली. 15-20 मिनिटानंतर यातलं दूध पूर्ण आटून गेलंय. आता आता असं आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. आता टाकायचं आपल्याला विलायचीची पूड आणि जायफळाची पूड, नंतर काजू बदामची पूड, अजून किसमिस आणि पिस्ता, जे आपल्याला ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते आपल्याला घालायचे. आणि आपल्याला जसा जितकं साखर आवडत असेल तितकी साखर. नका साखर घातल्यानंतर ह्यालाही परतायचे सारखं, नाहीतर मग ते खाल्ली लागेल ते साखर. आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण साखर घालतो की नाही शिजल्यानंतर हे छान यातलं दूध आटल्यानंतर, तेव्हा हा परत पातळ आणि रस्सा रस्सा असं तयार होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला साखर टाकल्यानंतरही याला व्यवस्थित सिमवरच ह्याचा पूर्ण साखरेचा पाक पूर्ण ह्याच्यात मुरू द्यायचा आहे आणि ह्याला कोरडं होऊ द्यायचं आहे. बघा आता हे पातळ व्हायला सुरुवात झाली. बघा कोरडं झालं होतं की नाही, त्याचं परत पातळ व्हायला सुरुवात झाली आहे. बघा याला आता परत एकदा आपण शिजू देऊया. त्यातला पूर्ण रस्सा आपण आता आटू देऊया. बरोबर 1-10 मिनिटात रेडी झाला आहे हा अगदी साधा सोपा असा गाजराचा हलवा.
छान गरम गरम खाण्यातच मजा आहे. रेडी झाला आहे छान मस्तपैकी चार वाट्या गच्च भरलेला हा गाजराचा हलवा.